7 फेब्रुवारी 2024 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आणखी एक महत्वाची तारीख. 2 जुलै 2023 नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातली सगळी पाळंमुळं फिरली. दिल्लीपासून गल्लीपर्यंतचं नेतृत्व विभागलं गेलं आणि पक्षात फूट पडल्यानंतर दिल्लीतले प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे तर राज्यातले भुजबळ, मुश्रीफ, धनंजय मुंडे, रुपाली चाकणकर यांच्यासारखे अनेक बडे नेते अजितदादांसोबत गेले. शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही फूट पडली. पुन्हा शिवसेनेसारख्याच घडामोडी घडायला लागल्या. एकनाथ शिंदेंप्रमाणेच अजित पवारांनीही पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्हावर दावा केला आणि केंद्रीय निवडणूक आयोगात धाव घेतली. आणि पुढे निवडणूक आयोगासमोर अजित पवारांच्या बाजूनं मुकुल रोहतगी तर शरद पवारांच्या बाजूनं अभिषेक मनु सिंघवी, देवदत्त कामंत यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा मोठा निर्णय दिला. पण हा निकाल देताना निवडणूक आयोगानं नेमकं काय म्हटलं तर ते आपण पाहणार आहोत या व्हिडिओतून. पहिलं म्हणजे अजित पवारांचा पक्ष हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्यामुळे अजित पवारांना पक्षाचं नाव आणि चिन्ह वापरता येणार आहे. दुसरं म्हणजे शरद पवार गटाला निवडणूक आयोगानं स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली. तिसरं म्हणजे महाराष्ट्रातले 41 आणि नागालँडमधले 7 आमदार तर लोकसभेचे 2 खासदार अजित पवारांकडे आहेत असंही निवडणूक आयोगाच्या निकालातून स्पष्ट झालं. चौथं म्हणजे निवडणूक आयोगात राष्ट्रवादीच्या 1 खासदारानं आणि महाराष्ट्रातल्या 5 आमदारांनी दोन्ही बाजूंनी प्रमाणपत्र दिली आणि यात खासदार म्हणून डॉक्टर अमोल कोल्हेंचं नाव सुद्धा चर्चेत आहे. पाचवी गोष्ट म्हणजे राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाला तात्पुरत्या स्वरूपात पक्षाचं नवं नाव आणि नवं चिन्ह सुचवण्याचे निर्देश देण्यात आलेत आणि शरद पवार गटानं जर पर्याय वेळेत दिले नाहीत तर त्यांना अपक्ष म्हणून मान्यता मिळेल असंही निवडणूक आयोगानं कालच्या निकालात स्पष्ट केलंय. सातवं आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत निवडणुका या लोकशाही मार्गानं झालेल्या नाहीत हा ठपका सुद्धा निवडणूक आयोगानं निकाल देताना ठेवलाय. तर हे निवडणूक आयोगाच्या निकालातले महत्त्वाचे मुद्दे होते. आता हा निकाल आणखी खोलात जाऊन पाहिला तर जवळपास 6 महिने आणि 10 सुनावण्यांनंतर निवडणूक आयोगानं काल हा निकाल दिलाय. पण या निकालावर पुन्हा विरोधकांकडून टीका केली जाते. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वैध अध्यक्ष कोण हेच निवडणूक आयोगानं स्पष्ट केलेलं नाहीये. मूळ पक्षाची घटना, संरचना आणि विधिमंडळातलं बहुमत या आधारावर पक्ष कुणाचा हा निकाल घ्यायचा असतो. त्यानुसार हा निकाल आलेला नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटासह सर्व विरोधी गटाकडून करण्यात आली आहे. आता निकाल देताना काही महत्त्वाच्या तारखा आणि सुरुवातीच्या घडामोडींकडे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. पहिली तारीख म्हणजे 30 जून 2023. याच दिवशी राष्ट्रवादीचा पक्ष आणि निवडणूक चिन्हावर दावा करणारी याचिका अजित पवारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाखल केली. 1 जुलै 2023 निवडणूक आयोगानं ती याचिका आपल्याला मिळाली असं स्पष्ट केलं. तर 2 जुलै 2023 अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत शिंदे फडणवीसांच्या सत्तेत सहभाग मिळवला. मग अजित पवारांच्या याचिकेवर सुनावणी घेण्याआधी आपली भूमिका मांडण्यासाठी शरद पवार गटाकडून कॅव्हेट दाखल करण्यात आला. बरं, कॅव्हेट दाखल करूनही निवडणूक आयोगानं अजितदादांनी दाखल केलेल्या याचिकेबद्दल आपल्याला कळवलं नाही असा आरोप सुद्धा शरद पवार गटाकडून करण्यात आला. दरम्यान राष्ट्रवादीची सुनावणी सुरू असताना अजित पवार गटानं 2 मुद्द्यांवर आपला भर कायम ठेवला होता. तो म्हणजे शरद पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून झालेली निवड ही बेकायदेशीर आहे आणि त्यांनी पक्षात केलेल्या इतर नियुक्त्या या मनमर्जीने केलेल्या आहेत असा आरोप अजित पवार गटाकडून करण्यात आला. त्यामुळे 10 आणि 11 सप्टेंबरच्या राष्ट्रीय मेळाव्यात झालेली पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून झालेली निवड बेकायदेशीर असल्याचा युक्तिवादही अजित पवार गटाकडून करण्यात आला. तर जयंत पाटीलही लोकशाही पद्धतीनं निवडून न येता 6 वर्षांपासून बेकायदेशीररित्या प्रदेशाध्यक्ष पदावर असल्याचा ठपका सुद्धा अजितदादा गटानं आपल्या युक्तिवादातून मांडला. दुसरीकडे 5 जुलैला अजित पवार गटानं मुंबईत तात्काळ मेळावा घेतला आणि तिथं 3 नियुक्त्या केल्या. पहिली नियुक्ती म्हणजे अजित पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून, दुसरी नियुक्ती म्हणजे प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून आणि तिसरी नियुक्ती म्हणजे सुनील तटकरेंची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून. म्हणजे या नियुक्त्या करतेवेळी त्या मेळाव्याला आलेल्या उपस्थितांच्या स्वाक्षऱ्या दाखवून अजित पवारांनी आपली राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून झालेली निवड ही पक्षाच्या घटनेनुसारच झाली हे निवडणूक आयोगाला कळवलं. पण इथे अजित पवार गटाचा दुटप्पीपणा दिसून येतो. तो म्हणजे पवारांनी मे महिन्यात सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी केलेल्या निवडीवर अजित पवारांनीच आक्षेप घेतला होता.
पण पुढे अजित पवारांनी स्वतः 5 जुलैच्या मेळाव्यात प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. त्यामुळे मग ही निवड वैध होते का या प्रश्नाचं उत्तर मात्र आपल्याला या निकालात मिळत नाही. दुसरीकडे निवडणूक आयोगाने निकाल देताना अजित पवार गटाकडे महाराष्ट्र आणि नागालँड मधल्या आमदार खासदारांचं पाठबळ असल्याचं बोलून दाखवलं. आणि मग ते लक्षात घेता राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निकाल दिला. पण निवडणूक आयोगाच्या याच निकालावर कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. उल्हास बापट यावेळी म्हणतात, कायदेशीररित्या सांगायचं झालं तर पक्ष कुणाचा हे ठरवायचा अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाचा आहे. मूळ पक्षाची रचना, पक्षाची घटना आणि आमदार खासदारांचं पाठबळ, सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेल्या या 3 निकषांवर निकाल घ्यायचा असतो. पण आताचा निकाल हा फक्त आमदार खासदारांचं पाठबळ लक्षात घेऊन पक्ष कुणाचा हे ठरवणं म्हणजे संविधानाचं पूर्ण विकृतीकरण किंवा लोकशाहीचं अधःपतन असल्याची प्रतिक्रिया कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी माध्यमांशी बोलताना दिली. त्यामुळे निवडणूक आयोगाचा निकाल हा सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला पाहिजे आणि पक्षांतर बंदी कायद्यातही सुधारणा केली पाहिजे असंही बापट यांनी यावेळी म्हटलंय. तर शिवसेनेप्रमाणेच निवडणूक आयोगानं सादिक अली केसचा दाखला, शिवसेना पक्षासंदर्भातल्या निकालाचा दाखला देत निवडणूक आयोगानं अजित पवारांच्या बाजूनं निकाल दिला. पण आता शरद पवार गटाकडून या निकालाला सर्वोच्च न्यायालयात चॅलेंज केलं जाणार आहे. पण एवढं निश्चित आहे, येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पवारांसाठी मोठा धक्का मानला जातोय. तरी आपल्याला काय वाटतं, राष्ट्रवादी पक्ष हा नेमका कुणाचा आहे? आपली मतं कमेंट करून नक्की सांगा. राजकीय घडामोडींच्या बातम्या वाचण्यासाठी isakal.com भेट द्यायला विसरू नका. आपण हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल आणि सकाळचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा. हा व्हिडिओ आपण फेसबुकवर पाहत असाल तर सकाळचं फेसबुक पेज फॉलो करा, लाईक करा आणि हा माहितीपर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.